माझ्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आझादी अमृत महोत्सव निमित्ताने नांदगाव कॉलेज ग्राउंड येथे तालुक्यातील युवकांची 1600 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचे आयोजन नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले. या स्पर्धेत तालुका भरतीतील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये सोनू राजाराम उगले राहणार तळवडे या युवकाने 4:50 अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला. महेश तातू चव्हाण राहणार मंगळणे याने हे अंतर 4:52 पार करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर संदीप ज्ञानेश्वर बोराळे राहणार दहेगाव या युवकाने 4:55 हे अंतर पार करत तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी प्रथम 3 विजयी युवकांना नांदगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पारितोषिक देण्यात आलं. स्पर्धेत सहभागी युवकांना प्राध्यापक ज्ञानेश्वर बोगीर तसेच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नांदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होता. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे नांदगाव. संपूर्ण भारतभर साजरा करत असतानाच आज आपल्या नांदगाव शहरामध्ये सुद्धा आपण युवकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपल्या पोलीस ठाणे नांदगाव यांच्या वतीने आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण रनिंगच्या स्पर्धेने सुरुवात करत आहोत. तर त्याचा सर्वांनी यामध्ये जे प्रथम तीन जे विद्यार्थी येणार आहेत त्यांचा आपण त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी व्यवस्थित प्रकारे ही रनिंग पूर्ण करावी अशी आपण अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना आता रनिंग चालू. 1 मिनिट साहेब आपल्याला 2 मिनिट मार्गदर्शन करणार आहे.